तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, हॅप्पी न्यू इयर. आणि आता माझी तुम्हाला आज मस्त साडीमध्ये दिसत असेल, ही साडी ना मला आईने घेतली होती. आई जेव्हा माझी आई मद्रासला गेली होती तिथून आणलेली. आज याचं उद्घाटन केलं मी, कारण का आज आहे मैत्रिणीकडे बीशीची पार्टी, त्यामुळे मी तिथे चालली आहे वर्षाच्या सुरुवातीलाच. आणि आता माझा स्वयंपाक काय काय करत आहे मी, तर आज केलं आहे मी मटर पनीर. आणि मटर पनीरची भाजी आमची तर सगळ्यांनाच आवडते, यांना पालक पनीर आवडते, पोरांना मटर पनीर. तर चला नॉनव्हेज होतं म्हटलं आज व्हेज करावं आपल्या आवडीचं, तर म्हणून आज केली मटर पनीरची भाजी. आणि मला तर जेवायचं नव्हतं, कारण का आज होता मैत्रिणीकडे बीशीची पार्टी, तर तिकडे जेवण होतं. इकडे झाली आहे आपली आता पूजा, आणि पूजा बघा माझी आत्ताच म्हणजे वंदना झाली. आणि नवीन वर्षाला लवकर लवकर काम करायचं मी ठरवलं होतं, तशाच रीतीने तरी 2 दिवसापासून माझं होत आहे सध्या. स्वयंपाक झाल्यानंतर मी सगळं आवरलं, आवरल्यानंतर बघा आपलं किचन ही मस्त क्लीन दिसत असेल तुम्हाला. भांडे पण झाले, सगळे कामं झाले. स्वयंपाक तर तुम्ही बघितलाच आहे मी काय करत आहे. तर पनीरची भाजी झाली माझी, सगळ्यांचे टिफिन पण गेले. आणि टिफिन गेल्यानंतर मी किचन क्लीन केलं, सगळं झालं. आता वाजले आहे 12:30, कारण का आम्हाला 12:30 तिथे बोलावलं होतं पण माझं नाही झालं. तर मी पटकन तयारी करते आणि निघते. कसं घर पूर्ण क्लीन केल्याशिवाय घराच्या बाहेर निघाने वाटत नाही, कोण आल्यावर मग कंटाळा येतो कामं करायचा. चला आता पटकन सिम्पल साधी तयारी, कारण का मला काही जास्त तयारी करता येत नाही. आता निघत आहे मी मैत्रिणीकडे. आता बघू काय आहे, तर मला माहीत नाही काय आहे जेवणाला, तर जेवणच आहे पण काय आहे ते माहीत नाही घरी. तर चला झाली आपली तयारी आणि आता निघत आहे आपण, कारण का तयारी काही जास्त केली नाही, रस्त्याने गेली तर खराबच होऊन जाते सगळे ॲटोमध्ये. तर चला आता निघतो आपण, फायनली आपल्याला ॲटो भेटला. आता चला आता निघा, धक्के खा धक्के खा. आता आलो आम्ही मैत्रिणीकडे, सगळ्या लागल्या कामाले. यांच्या घरी आहे पार्टी आणि आज आहे आमची ब्ल्यू साडी आहे ना, ब्ल्यू साडी, लाईट ब्ल्यू, सगळे ब्ल्यू. आणि ह्या यांना तर स्वयंपाक म्हणजे जीव कपरा नाही, घर मालकीन बसले आहे. हा घर मालकीन बसले आहे, आलेल्या पाणी दिलं. आणि ह्या सगळ्या मैत्रिणी मी सगळ्यात मोठं काम करत आहे ते म्हणजे मोबाईल घेऊन सगळ्यांचे व्हिडिओ काढत. कोणी म्हटलं नाही माझी काही केलं नाही म्हणून. एक मैत्रिणी याची ताट घेऊन तयार राहतो आम्ही, कारण काय सगळ्यात लेट ते येऊन राहिली. आरती घेऊन बसत उभीच राहतो, आणि इकडे चालू आहे. आज 2 पदार्थ व्हेज नॉनव्हेज आहे, त्यामुळे माझ्यासाठी स्पेशल व्हेज आयटम आहे दाखवणार तुम्हाला. पपईचे वडे है ना, पपईचे वडे आहे माझ्यासाठी स्पेशल. तर इकडे सलाद कापणं चालू आहे. हा दोन्ही सेलिब्रेट. हा बीशी आहे, बीशीचा शेवट एंड आहे आमचा वर्षाचा पहिला आणि बीशीचा शेवट. आता दुसरी ओपन होईल बीशी. तर चला मैत्रिणी येत आहे, एक तिचीच वाट बघणं चालू आहे. बीशीची पार्टी इकडे चालू आहे. किसनं पपई कच्ची पपई किसून किसत आहे. हा इकडे सलाद चालू आहे. तर आता घरमालकीन सुद्धा लागली कामाला. आज पूरी थीम ब्ल्यू आहे पा, बेडशीट ब्ल्यू है ना. आणि आता मुलं त्यांचे मोठे झाले, मुलीचं लग्न झालं. यांच्या मुलीने बघा किती सुंदर केलं, हे सुद्धा हाताने केलं आहे. यांची मुलगी सुद्धा पेंटर आहे, यांची मुलगी सुद्धा पेंटर आहे. काम ते आर्किटेक्ट आपल्या भाषेत पेंटर. आणि हे बघा किती सुंदर केलं आहे, पूर्ण भिंत तिने स्वतः केलेली आहे ही. आणि हा आता हे जे म्हणाल तुम्हाला आरसा ना, हा काय ताई वेस्टेज पासून तयार केलेला आहे. ही घड्याळ होती बंद झालेल्या, घड्याळीला बघा किती सुंदर केलं आहे, दाखवत तुम्हाला. जेव्हा का बर तू साडी नाही घातली, चल 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 निकाल, तूने साडी नाही पहिली. नो एंट्री, दुसऱ्याला सांगते काय एंट्री ना. आरती काढू घ्यायची आता, किती लेट झाली आहे. हा हा एवढे काम असते तिले, 100 लोकांचे स्वयंपाकच करून यायला लागते. जर साडी घालून यायची घरी, मग साडी का बरं घेऊन यायली, पण साडी काऊन नाही घातली. हे बघा हे घड्याळ होती दीपाली, माहित आहे हे घड्याळ होती. हे सगळं हे ताई हातानं पेंटिंग काय केलंय, हे कलर केलाय साईडचं, तो कलर केलाय ना. हा काच बाहेरून बसून घेतला, लवकर पोहोचेल. घरातल्या घड्याळ्या फेकायच्या नाही, असे तयार करायचे.
पण बिचारे किती सुंदर घडाळीच केलंय ते जुन्या जे आपण गेलेल्या राहत किती सुंदर दिसत आहे ना. आणि हे बघा हे पण हातानेच केलेलं हे पण हातानेच केलेलं आहे दीपाली हे पण हातानेच केलं तिने कोणतं हे किती सुंदर केला यार यांच्या यांच्या पोरी किती गुणवान आहेत आणि आपल्या पोराईला काय होते किती नशीबवान आहे तुमच्या पोरी किती खर्च वाचवला हे काय ग हे पाह ना किती खर्च वाचवलं मग किती सुंदर घरातच काही कोणाला बोलवायची गरज नाहीये यांची मुलगी किती मस्त पेंटर आहे किती सुंदर दिसत आहे. आणि हे आपले अर्थात बाबासाहेबांचा फोटो बघा गौतम बुद्धाची मूर्ती किती सुंदर आहेत मस्त आहे घर खूप मस्त डेकोरेट केलंय ना ग घर किती मस्त वाटून राहिलं राग आला ही जाई ना आता नवीन वर्षाने मूड खराब केलं ब्ल्यू कोणचा ब्ल्यू आहे आम्ही घातलेला ब्ल्यू आहे का हा घातलेला ब्ल्यू. तर आता करत आहे आपण कच्ची पपई असते ना त्याचे वडे करत आहे तर हे तर मी पहिल्यांदाच ऐकलं आणि खाणार पण आहे आज. तर याच्यात तांदुळाचं पीठ पप्पी कच्ची पपई सॉरी त्याला छान किसून घ्यायचं वरचे सालं काढून घ्यायचे पहिले हिरवे जे पपईची सालं असतात ते किसून काढून घ्यायचं धुवायचं छान स्वच्छ आणि मग किसून घ्यायचं आणि किसल्यानंतर त्याच्यामध्ये ना तुमच्याकडे जर चकलीचं पीठ असेल तर ते पण फार चांगलं आणि नसेल असतं तांदुळाचं पीठ टाकायचं याच्यामध्ये आणि छान पहिले मिक्स करून घ्यायचं असं तांदुळाचं पीठ याच्यात टाकलं आहे ताईनी. आणि यांना तर अर्थात खूप पदार्थ येतात त्यामुळे नवीन नवीन रेसिपी आम्ही कधीही कुठेही गेलो तरी खायला मिळतात कारण का त्यांना हाऊस आहे आणि मी व्हेज होती खाणारी त्यामुळे माझ्यासाठी स्पेशल डिश त्यांनी बनवली. चल म्हणे तुझ्या निमित्तानं आमचं पण होते नॉन व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही त्यांनी स्वयंपाक केला होता. याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे धने पावडर टाकलं आहे अजून तिखट जर तिखट न टाकता तुम्ही याच्यात मिरचीचा ठेचा टाका त्याच्यानंतर जे जे तुम्हाला टाकायचं आहे जे आपण भज्यासाठी वापरलं जातं ते पण याच्यात तांदुळाचं पीठ नक्की टाका. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कांद्याची पाल छान एकदम एक पाव तरी कांदा त्यांनी कांद्याचे पाल याच्यात टाकलेली आहे आणि छान मस्त ते आता याच्यात धुवून मिक्स करून धुवून स्वच्छ त्यातलं पाणी पूर्ण सारून घेतलं होतं त्यांनी कांद्याच्या पालीचं आणि ते याच्यात टाकली होती. आता हे सगळं सारण एकत्र करायचं आहे आणि एकत्र झाल्यानंतर याचा कलर बघा किती छान येतो. तर बघा मिश्रण किती छान झालं याच्यावर टाकलं आहे गरम तेल 2 चम्मच आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बॅटर बघा किती भारी दिसत आहे कलर बघा बॅटरचा किती मस्त दिसून राहिला आणि खरंच सांगू ना इतका मस्त स्मेल येत होता असं वाटत होतं कधी तयार होतीन कधी नाही कारण का मी पहिल्यांदा खाणार होती पपईचे वडे. मी पहिल्यांदा बघ पपईचे बोंडं बघितले होते गोड पण तिखट वडे नव्हते बघितले मी कसे लागतात. तर चला आता पटपट तेल इकडे गरम होत आहे आपलं आणि इकडे वडेसुद्धा काढत आहे. आता ते जसे आपले साधे वडे राहतात ना बस तसेच करायचे आहे. आणि ताईने इकडे इतके गरम गरम वडे काढले आम्ही म्हणजे एवढे मोठे तुम्हाला वड्याचं बॅटर दिसत असेल आम्ही याच्यातले वडे ना इथेच उभे अर्धे खाऊन घेतले होते. तर दाखवते तुम्हाला कसे दिसतात बघ किती भाषण सुरू लागलं निळी साडी घालासाठी पोरी कमाना होऊ दे ना नाही नाही ते कच्चे बनलं होतं त्यांच्या रेडीच होते त्या. हा हा असा सेंट ठेवून राहिला ना बढिया वडे झाले गरम गरम. तर वडे बघा एक फेर आम्ही इथं उभ्या करता करताच खाल्ला आणि दुसरा फेर चालू आहे. एवढी मस्त चव झाली होती ना वड्यांची मी पहिल्यांदा खाल्ले होते असे त्यामुळे घरी नक्की ट्राय करेल आता मी. आणि पद्धत पण मस्त आहे आणि चवीला पण खूप भारी लागतात. तर एका साईडनं चालू होत्या भाकरी बाजरीच्या आणि ज्वारीच्या. तर आज बेतच जरासा गावराण होता गावाकडला असा बेत होता फक्त माझ्यासाठी जरा वेज भरीत होतं छान शेवची भाजी होती तर त्यामुळे माझ्यासाठी वेगळी थाली होती दिसेलच तुम्हाला. तर आता इकडे हो तर चला आता चालू वाढणं. आणि हे काय बाई मटन आहे का चिकन आहे चिकन कोणता येत आहे आणि ते माझे भजे इकडे माझे पकोडे इकडे ठेवा तुम्ही माझी थाली यायची अजून माझी भाजी गरम करणं चालू आहे मस्त भाकरी गावाकडली आठवण आली का म्हणते ती
भाकरी एवढ्या मस्त आहे बघा. त्या भाजीला गंज नाही लागला पाहिजे तुमच्या मटणाचा चिकनाचा चिकनचा. मी खातच नाही ना मग सांगू नंतर. मला वासही ओळखू येते ना. चला चला पिसते नंतर खाते आणि दीपाली लाईव्ह व्हिडिओ काढतो दीपालीचा. चला ही माझी वेश थाली. शेवची भाजी केली माझ्यासाठी, भरीत केलं, पपईचे पकोडे केले माझ्यासाठी, भाकर भात आणि हे यांची थाली. थोडस दाखवूनच देऊ नको कोणाले, सगळ्याला दाखवायचं आहे भरीत. हे बघा यांच्या ताटात फक्त चिकनच आहे. भरीत पण आहे. भरीत घेतलंच बाई. ज्वारीची वेगळी भाकर आहे, बाजरीची भाकर आहे. हा बाजरी आहे, अजून ज्वारीचे भाकर आहे, पकोडे आहेत, वडे आहे, शेवभाजी आहे. चला छान स्वयंपाक केला विद्याताईंनी. खूप छान मनातून मनातून नवीन वर्षाला पंचपक्वान भाकरी थंड्या होत आहे आता. निळा डे झाला आजचा. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. शुभेच्छा चिकन सोबत. सेम टू यू. चला माझी वेश थाली आणि मी सगळ्यांचे मस्त जेवण चालू आहे. जेवणात एवढी गुंग झाली का तिले हाय ना. जेव जेव आता मी पण जेवते, भूक खूप लागली. चला आता जेवण झालं आपलं, जेवल्यानंतर स्वीट डिश. सगळ्यांची स्वीट डिश या. तुम्ही 15 रसगुल्ले खाले. हा मेंढे जाईना दिसल्या. आणि ज्यांच्या घरचा पदार्थ आहे त्या स्वीट खाऊन तोंड गोड करा. आणि नवीन वर्षाची सुरुवात गोडानी करा. तोंड गोड करून करा. कोणी किती खारट बोललो तरी तुम्ही गोड बोला. आम्ही गोडच बोलतो. हा तू बोल नको, फक्त सांगतो तुला मी, फक्त नको बोलू तू. आता झालं आमचं रील्स काढलं आम्ही इथे. मस्त जेवण झालं, चहा झाला, गोड झालं, सगळंच झालं. नवीन वर्षाला खारट, गोड, तिखट, तुरट सगळी चव घेतली आम्ही इथे. आहे ना ताई. आणि सगळ्यात आम्ही ह्या सगळ्या सिनियर आहे आमच्यापेक्षा त्यांचे काम. आणि हा मी नाही आहे, ही नाही मी. आणि ही आमचे बछडे छोटे छोटे, यांच्या बछड्यांचं लग्न झालंय. यांचं आता होणार एक दोन वर्षामध्ये. तर आम्हाला आमच्या मुलांना फार वेळ आहे, त्यामुळे ह्या एन्जॉय करू शकतात. ज्यांना टेन्शन नसते घरचं, आम्हाला अशी घरची घंटा सतत डोक्यात असते. आता मुलं घरी येणार, घरी हा वाजली घंटा. प्रॉब्लेम नसते. चला आता झाला आमचा इच्छा आजचा मुक्काम. आता निघतो आम्ही आमच्या घरी. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मस्ती शीर आमचा नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा दाखवते.